एक 1.5 महिन्यापूर्वी कुलगुरु महोदयांबरोबरची बैठक झालेली होती परीक्षांच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये क्लिअर कुलगुरूंनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्हाला ऑफलाईनच एक्झाम घ्यायचं आहे आणि ऑफलाईन एक्झाम घेत असताना ऑनलाईन एक्झाम जर घेण्याचं बंधन आलं तर इंडस्ट्री विद्यार्थ्यांना स्वीकारू शकत नाही असे काही पॉईंट्स त्यांनी मांडले आणि आम्ही फक्त मिनिस्ट काढून त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची माहिती कुलगुरू महोदयांना पाठवली. पण गेले 4-5 दिवस उच्च न्यायालयाने जो एक निकाल दिलेला आहे त्याच्यामुळं संचालकांना जी सुनावणी घ्यायची होती ती काल त्यांनी घेतलेली आहे, त्याचा अहवाल ते पाठवतील. पण एक टेंटेटिव्ह मी 13 विद्यापीठांमध्ये कशा कशा परीक्षा चालू आहेत ही माहिती आपल्याद्वारे विद्यार्थ्यांना देणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी शाश्वत निर्णय घेतलेले आहेत. कोणतरी गैरसमज पसरवतोय, कोणतरी गैरसमज करतोय म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता विद्यापीठानं जे जे काही मला सांगितलं ते मी आज तुमच्या माध्यमातून मांडणार आहे. मुंबई विद्यापीठानं 9/2/2022 त्यांच्या परीक्षा बोर्डामध्ये निर्णय घेतला की पूर्वीपासून जशा ऑफलाईन एक्झाम चालू होत्या तशा ऑफलाईन एक्झाम घ्याव्या अशा पद्धतीने त्यांना निर्णय घेतला. काही ठिकाणी त्यांच्या पूर्वी परीक्षा सुरू झाल्या म्हणून काही ठिकाणी ऑनलाईन होत्या, पण मुंबई विद्यापीठाची संख्या विद्यार्थ्यांची ही 8 ते 8.5 लाख असल्यामुळं त्याने तो निर्णय घेतला आणि त्यांच्या परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत. पुण्यामधनं मी माहिती घेतली, पुण्यामध्ये 8/3/2022 परीक्षा बोर्डानं ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरनं 8/4/2022 निर्णय घेतलेला आहे. सोलापूर विद्यापीठानं 17/5/2022 निर्णय घेतलेला आहे. जळगाव विद्यापीठानं 23/3/2022 निर्णय घेतलेला आहे. नांदेड विद्यापीठानं 28/5/2022 निर्णय घेतलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं 9/5 निर्णय घेतलाय. हा सगळा ऑफलाईनचा आहे, पूर्वी जशा परीक्षा होत्या तशाच परीक्षा. फक्त 2 विद्यापीठं जी आहेत त्यांच्याकडे ज्यावेळी आम्ही कारण विचारलं ते म्हणजे गोंडवाना विद्यापीठ, त्याची भौगोलिक परिस्थिती आणि कनेक्टिव्हिटी ही सगळी विचित्र परिस्थिती आणि म्हणून त्यांनी ऑफलाईन घेतली पण एमसीक्यू घेतली. आणि नागपूरमध्ये प्रचंड पद्धतीनं उष्मा असतो याची कारणं दाखवून किंवा तिथली भौगोलिक परिस्थिती सांगून फक्त नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठानं एमसीक्यू पण ऑफलाईन अशा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. SNDT जी आहे महिला विद्यालय त्यांनी देखील ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी जे संभ्रमामध्ये आहे ते पुन्हा एकदा मला त्यांना सांगितलं पाहिजे की विद्यापीठानं जे निर्णय घेतलेले आहेत तेच निर्णय हे महत्वाचे आहेत. हायकोर्टानं जी सुनावणी सांगितलेली आहे ती सुनावणी काल आमच्या संचालकांनी घेतलेली आहे, तो अहवाल आमच्याकडे येईल. पण मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो की त्याच्यामध्ये देखील जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी देखील मला सांगितलं की 13 अकृषी विद्यापीठ ऑफलाईनच्या एक्झाम घेतात आणि 2 एमसीक्यूच्या घेत आहेत. सन्माननीय न्यायालयानं सांगितलेली एक गोष्ट अतिशय योग्य आहे की समानता सगळीकडे असली पाहिजे आणि समानता राखण्याचे निर्देशच त्यावेळी आम्ही त्या बैठकीमध्ये दिले होते कुलगुरूंच्या सूचनेनुसार. परंतु 2 विद्यापीठांनी काही त्यांची तांत्रिक अडचण सांगितल्यामुळं त्या गोष्टी त्यांच्यामध्ये एमसीक्यूच्या झालेल्या आहेत. बाकी सगळ्या विद्यापीठांमध्ये ऑफलाईन पूर्वीसारखीच परीक्षा सुरू आहे.